ऑक्टोबर सेवा सप्ताह प्रत्यर्थ लायन क्लब ऑफ चेंबूर राष्ट्र मित्र ने रोजगार निर्मितीसाठी एका गरजू महिलेला शिलाई मशीनचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश बालमवार यांचे हस्ते आज चेंबूर स्टेशन येथे समारंभपूर्वक वाटप केले. यावेळी प्रथम डिस्ट्रिक्ट व्हॉइस गव्हर्नर लायन मनीष लांडगे, लायन सीमा लांडगे, द्वितीय डिस्ट्रिक्ट व्हॉइस गव्हर्नर लायन ट्रेव्हर मार्टिस यांनी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मुकेश तनेजा, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल भिसे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लॉयन राजुल पटेल, लॉयन भद्रेश पटेल, एडिशनल डिस्ट्रिक्ट ट्रेजरर, एग्जीक्यूटिव सेक्रेटरी लॉयन सत्यपाल चुग, लॉयन राजेंद्र शाह, प्रिंसिपल कोऑर्डिनेटर लॉयन सीमा पे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लॉयन केशव शेट्टी, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर लॉयन जिग्नेश दोषी, गवर्निंग काउंसिल मेंबर लॉयन रूपेश मेहता, लॉयन दिलीप पटवारी, तसेच क्लब प्रेसिडेंट लॉयन ज्ञानेश्वर, तसेच क्लब प्रेसिडेंट लॉयन ज्ञानेश्वर ठोंबरे, सेक्रेटरी लॉयन देवराम केदार, ट्रेजरर लॉयन प्रभाकर शिर्के, प्रथम उपाध्यक्ष लॉयन सुमित्रा ठोंबरे, माजी प्रथम उपाध्यक्ष लॉयन सुमन सानप, सर्विस चेयरपर्सन लॉयन सचिन श्रीवास्तव, क्लब एक्टिव मेंबर लॉयन प्रवीण पाटोळे व अनेक मान्यवर उपस्थित होते. चेंबूर जो राष्ट्र मित्र और उनकी सारी टीम वहिनी, इन्होंने मिलकर जो सीइंग मशीन अभी आज डोनेट की है और हमारे साथ बेनिफिशियरी भी यहाँ मौजूद है, और मुझे लगता है कि इस अच्छे काम से जो उनके घर की रोजी रोटी चलेगी, उनको काम मिलेगा, उनको मनोबल बढ़ेगा और एक घर जो है जो अच्छी तरह से चल पाएगा, बच्चों को अच्छा लगेगा और एक कम्युनिटी की जो सर्विस लॉन्च के द्वारा हमेशा होती रहती है, ये इसका एक बहुत बड़ा हिस्सा है. और मैं इसके लिए बहुत बधाई देता हूँ हमारे मित्र ज्ञानेश्वर जी और आप सभी मेंबर्स ऑफ लायंस क्लब ऑफ चेंबूर राष्ट्र मित्र, और ऐसे ही काम करते रहे और जहाँ जहाँ मौका मिले गवर्नर को बुलाते रहिए. और लायंस इंटरनेशनल की ओर से और हमारा डिस्ट्रिक्ट 32312 जहाँ 65 क्लब से आज की डेट में हर जगह पे ये सेवा सप्ताह का काम चल रहा है. 1st October से चालू हो गया, इट विल बी कल्मिनेटिंग ऑन 8th October इन अ फंक्शन कॉल्ड फिनाले डे, और वहाँ घाटकोपर में हम सब लोग मिलने वाले हैं. उसकी अध्यक्षता रहेगी हमारे राजुल पटेल, जो बहुत लगन से मेहनत से ये प्रोग्राम और सेवा सप्ताह के लिए काम कर रही है. और ऑन बिहाफ ऑफ द होल ऑफ द डिस्ट्रिक्ट 32312 आप सभी को पुनश्च एक बार बधाई देता हूँ मैं. थैंक यू सो मच. लायन्स डिस्ट्रिक्ट 32312 च्या अंतर्गत आमचा क्लब येतो, ज्याचं नाव आहे लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्र. याच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं केले जातात आणि प्रत्येक समाज उपयोगी काम करताना आमच्या क्लबच्या महिला सदस्य आणि पुरुष सदस्य सगळे हिरिरीने भाग घेतात. इथे आमच्या क्लबच्या माजी फर्स्ट VP सुमन सानप मॅडम आहेत, तसेच राजेंद्र शाह सर आहेत डिस्ट्रिक्टचे, त्याचप्रमाणे सध्याचे फर्स्ट VP सुमित्रा ठोंबरे आहेत, इथे बेनिफिशरी सुनीता साळवे ताईसुद्धा इथं उपस्थित आहेत, आमचे प्रभाकर शेळके खजिनदार आहेत, त्याचबरोबर आमचे प्रवीण पाटोळे आहेत आमच्या क्लबचे धडाडीचे सदस्य कार्यकर्ते, आमचे सेक्रेटरी तिथे केदार सर आहेत, आम्ही सगळे मिळून अहोरात्र. राजेश श्रीवास्तव सर आहेत सर्व्हिस ॲक्टिव्हिटीचे चेअरपर्सन. आता हे व्यक्तिमत्व असं आहे की नेहमी कामाच्या करताना पुढे असतं आणि पब्लिसिटीमध्ये मागं असतं, न बोलून तो मागे असतं, परंतु काम करलं पुढे असतं, अशा आमच्या क्लबला कार्यकर्ते लाभलेले आहेत. आणि मी या माध्यमातून सांगतो की आम्ही अहोरात्र आणि वर्षभर जरी आम्ही समाजउपयोगी कार्य आणि ॲक्टिव्हिटी करत असतो तरीसुद्धा आम्हाला थकवा येत नाही, कारण जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे असं आपण मानतो. तर लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्राच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही धडाडीने कार्य करत आलेलो आहोत आणि इथून पुढे आम्ही तुमच्याकडून जनतेकडून प्रेरणा घेऊन जनतेचे आशीर्वाद घेऊन समाजउपयोगी कामं याच प्रकारे आम्ही करत राहणार आहे. तर आपण मीडियावाल्यांनीसुद्धा आम्हाला सगळ्याला सहकार्य केलेलं आहे, आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्टचे राजेंद्र शाह सर आपल्याला 2 शब्द बोलतील इथे. लायन्स क्लब ऑफ राष्ट्रमित्राचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ठोंबरे आणि त्यांचे सर्व इतर सहकारी यांना मी मनपूर्वक अभिनंदन देतो आणि मला इथे बोलावून या कार्यक्रमात सहभागी केलं त्याबद्दल धन्यवादसुद्धा देतो. लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातली सर्वात मोठी सेवाभावी NGO आहे आणि जगात प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे कुठलाही क्लब असे कार्य करत असतो. लहानचा पण जरी उपक्रम असला पण ते सर्व मिळून त्याचा फार मोठा इम्पॅक्ट एक जगावर होतो आणि इथेसुद्धा सामाजिक बांधिलकीपोटी लायन्स क्लबने यांना एक जे शिवण मशीन दिलं आहे ते कसं आहे की एखाद्याला आपण नुसतं दान दिलं तर ते एक टाईम दान होतं, पण शिवणकामाचं जे आहे ते इंग्लिशमध्ये म्हणतात की डोंट गिव्ह द पर्सन फिश बट टीच इम हाऊ टू फिश,
त्याप्रमाणे त्यांना उपजीविकेचं साधन म्हणून उपलब्ध करून दिलं आहे। तर तुम्ही याच्यातून चांगल्या लोकांचे चांगले कपडे शिवा आणि फार मोठे व्हा, दोन पैसे कमवा आणि उद्या तुम्ही सुद्धा दुसऱ्याला मशीन देण्याच्या लायकीचे बनवा, ही मी ते शुभेच्छा प्रकट करतो आणि परत परत तुमचे आभार प्रकट करतो। ते पंतप्रधान मोदी साहेब हे महिलांसाठी खूप उपक्रम करतात, पण ह्या सगळ्या महिलांपर्यंत त्यांचे उपक्रम पोहोचत नाही, म्हणून आपला सुद्धा थोडा समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या महिलांना जेणेकरून फूल नाही तर फुलाची पाकळी देऊन त्यांचं घर संसार कसा फुलवेल असं आम्ही मनात आणलं। आणि ह्या महिलेला अत्यंत गरज आहे, ती मोठ्या लोकांचेच कपडे नाही शिवणारे, गोरगरीब लोकांचे पण कपडे शिवून ती मदत करा, म्हणजे ती पण आमच्याकडून एक वसा घेते की आपण पण गरिबांना मदत केली पाहिजे, त्यांचीसुद्धा मदत होणार आहे आणि आम्हाला लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्याच्यात खूप समाधान असतं, त्यांचा आनंद हा आपण विकत घेऊ शकत नाही, म्हणून मी माझे दोन शब्द पूर्ण करते। मी ब्लाऊज शिवणार, रेडीमेड कपडे वगैरे शिवणार, मला खूप याची मदत होईल माझ्या संसारामध्ये। मी लायन्स क्लबच्या वतीने मला ही मशीन मिळालेली आहे, त्या सर्व टीमचे मी आभारी। याचा उपयोग मी बायांचे ब्लाऊज शिवून, लहान मुलांचे कपडे वगैरे शिवून करणार आहे। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।